सांगली जिल्ह्यातील पूरजन्य परिस्थितीत लाकडी बोटींचा वापर करणे धोकादायक सूचना यापूर्वी असताना देखील त्याची काळजीपूर्वक दखल का घेतली जात नाही अशी खरबरीत अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी केली सांगली जिल्ह्यातील एकशे चार पूरग्रस्त गावांची आज जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी आपत्तीपूर्व व्यवस्थापन करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक घेतली यावेळी सध्या उपलब्ध असलेल्या बोटी या सुस्थितीत आहेत का याची खात्री करण्याचे आदेश दिले तसेच पुरग्रस्त गावांना रेशन धान्याचा पुरवठा आत्ताच करून ठेवण्यात यावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले कोरोनाच्या अनुषंगाने रुग्णांचे सर्वसामान्यांचे हाल होणार नाहीत याचे पूर्व नियोजन करावे असे त्यांनी सांगितले यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये आरोग्य व शिक्षण सभापती आशा पाटील सर्व विभागाचे सभापती खातेप्रमुख शिराळा मिरज वाळवा आणि पलूस तालुक्यातील जिल्हा परिषदेचे सदस्य पंचायत समितीचे सदस्य सरपंच ग्रामसेवक आदी उपस्थित होते